नमस्कार, मी अनक्षा दिवटे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. बीबी भोयरे गावातील ओढ्यातून लाखो रुपयांचा बेकायदेशीर वाळू उपसा चालू आहे. तो ताबडतोब बंद करावा अशी विनंती गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेला कर्मचारी दीपक नामदेमुळे हा 24 तास उभा राहून तो स्वतः वाळू विकत आहे. हा कर्मचारी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दम देऊन दहशत निर्माण करत आहे. यामुळे या कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या काही दिवसात निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. पारनेर नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 13 मध्ये बाहेरगावच्या मतदारांची नाव नोंदणी करण्यात आल्याची तक्रार ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, श्रीकांत दिलीप औटी, सुभाष विठ्ठलराव औटी, शंकर पोपटराव औटी यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने कमी संख्येने एसटी बसेस सुरू केल्या आहेत. त्यासाठी शिरूर व पारनेर तालुक्यातील प्रवाशांना एसटी बसेसची वाट बघत एसटी बस स्थानकात तासन तास बसावे लागते. यासाठी एकतर एसटी बसेसची संख्या पूर्वीप्रमाणे करावी, अन्यथा खेड्यात जाण्यासाठी मिनी बसेस सुरू कराव्यात अशी मागणी जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी पारनेर व शिरूर आगार प्रमुखांकडे केली. टाकळी ढोकेश्वर येथील भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. इयत्ता 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत आता 22 डिसेंबर पर्यंत, तर इयत्ता 8वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याचे जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वरचे प्राचार्य यांनी कळवले आहे. पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत मतदार यादीत 91 परप्रांतीयांची नावे आढळली असून ही बोगस नावे रद्द करावी, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या बोगस नावे असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना करण्यात आली. अन्यथा मनसेच्या वतीने निवडणूक विभागात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करून प्रशासनाचा खर्च वाचावा, गावातील एकात्मता कायम राखत प्रशासनावरील निवडणुकीत ताण कमी करावा व निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या गावांना आमदार निधीतून 25 लाख रुपये देण्याच्या आमदार लंके यांच्या आवाहनाला पारनेर पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी प्रतिसाद दिला आहे. निघोज गणातील निघोज व वडनेर बुद्रुक या गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यास वित्त आयोगातून दोन्ही गावांना 10 लाखांचा निधी देण्याची घोषणा पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांनी केली आहे. वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.